चाल आणि शिवसेनेचं नातं हे किमान 37 वर्ष जुनं आहे, कारण 1985 साली छगन भुजबळ यांनी याच चिन्हावर मुंबईतील माझगावची निवडणूक लढवली होती। तेव्हा शिवसेनेकडे एक कायमस्वरूपी चिन्ह नव्हतं, त्यामुळे सेनेचे उमेदवार एकाच निवडणूक वेगवेगळ्या चिन्हांवर लढवायचे। तर 2 मार्च 1985 साली विधानसभेची निवडणूक झाली आणि छगन भुजबळ मशाल याच चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले। त्यानंतर एप्रिल मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, त्यामध्ये देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते। तर 1985 साली बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे ठरवलं होतं। आणि याच विषयी या मशालीची कहानी आपल्यासोबत शेअर करण्यासाठी स्वतः छगन भुजबळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात। छगन भुजबळ सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीवर। सर धन्यवाद। सर जसं की मी सांगितलं आता मशालीचा हा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे। मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर 1985 साली जी निवडणूक तुम्ही लढवली होती आणि जिंकला होतात, त्याच्या पोस्ट व्हायरल होताना दिसून येत आहेत सोशल मीडियावर आणि तुमचेही तेव्हाचे फोटोज व्हायरल होताना दिसून येत आहेत। आणि त्याच निमित्तानं आज तुमच्याकडून या मशालीची कहाणी आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची आहे। एकंदरीतच काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्ही ती निवडणूक लढवली होती आणि मशाल हे चिन्ह तुम्हाला कसं मिळालं होतं? असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवाजी पार्कच्या मीटिंगमध्ये मी VJTI कॉलेजच्या मी सेक्रेटरी होतो। VJTI कॉलेजच्या आमच्या सगळ्यांना घेऊन आम्ही तिथे गेलो आणि पहिले जे 15-20 शाखाप्रमुख झाले त्याच्यामध्ये मी शाखाप्रमुखसुद्धा नंतर मला केलं। आणि निवडणुका ज्या होत गेल्या आणि 73 सालची निवडणूक मी लढलो म्युन्सिपॅलिटीची, मुंबई महानगरपालिका मी निवडून आलो। 78 साली पुन्हा निवडणूक झाली, जनता पार्टीची हवा होती, आमचा गट फार लहान 11 गेला, 18 आमचे लोक निवडून आले शिवसेनेचे आणि मी गटनेता झालो। पुढे इंदिराजींची हत्या झाली, लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी ताबडतोब 2-3 महिन्यात विधानसभेची निवडणूक झाली। आता या सगळ्या याच्यामध्ये आमच्याकडे आमची पार्टी शिवसेना ही रजिस्टर नसल्यामुळे आमच्याकडे एकच चिन्ह नव्हतं, कोणी काही चिन्ह घ्यायचं, कोण ढाल तलवार घे, कोणी काय घे, कोणी काय घे, असं ते सगळं चालायचं। विधानसभेला आमच्याकडे चिन्ह नव्हतं आणि बाळासाहेबांनी पण अनेक उमेदवार महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सगळ्या आम्हाला उभे केले, कोणी बॅट बॉल घे, कोणी काय घे, कोणी काय घे, मी मात्र जे आहे मशाल निशाणी घेतली। त्याच्या पाठीमागे कारण एवढंच होतं की आम्ही त्यावेळेला स्वतःच भिंतीवर जे आहे त्या चिन्ह वगैरे रंगवायचो, छगन भुजबळ शिवसेनेचे उमेदवारांना मध्य आणि मग अनेकांना लोकांना वाटायचं यांचं चिन्ह वाघ आहे की काय। आता ते वाघ हे चिन्ह आमचं नसायचं आणि ते काढायला फार कठीण होतं त्यावेळेला। आणि मग अशा वेळेला सहज चिन्ह कुठचं काढता येईल लक्षात येईल तर ते मशाल हे चिन्ह, आणि म्हणून मी ती मशाल घेतली। आणि मग ती मशाल त्यावेळेला आमच्या देशस्थ आणि कोकणस्थ सगळा गरीब समाज माझ्या त्या माझगावमध्ये राहतो त्याने जे आहे कल्पकता लढवली आमच्या शिवसैनिकाने आणि त्या दिवट्या बावल्या वगैरे नाचवतात की नाही मशाली घेऊन मग रात्रीचा सुद्धा तो प्रचार आमचा घरोघर तो व्हायचा। आणि विशेष म्हणजे निवडणूकचे निकाल लागले निवडणुकीचे आणि सगळे उमेदवार दुर्दैवाने पराभूत झाले शिवसेनेचे मुंबईमधले सुद्धा सगळे आणि मी केवळ एकटा निवडून आलो। 2 महिन्यांनी महानगरपालिकेची निवडणूक आली आणि मग बाळासाहेबांनी ठरवलं की स्वतःच्या त्याच्या अगोदर महानगरपालिकेच्या काही निवडणुका प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवड लढवल्या गेल्या होत्या, पण यावेळेला स्वतंत्र निवडणूक लढवायचं ठरवलं। आणि मग बाळासाहेबांनी मी नेता होतोच कारण 78 साली गटनेता झाल्यामुळे नेते मंडळीत माझं नाव होतं, प्रचाराला पण मला पुढं केलं आणि अनेकांनी मशाल हीच निशाणी त्यावेळेला घेतली आणि पहिल्यांदाच स्वबळावर महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आली। आणि मग बाळासाहेबांनी मलाच महापौर म्हणून संधी दिली आणि मी आमदार आणि महापौर असा पहिलीच मी व्यक्ती आणि नंतर पुढे मेयर काउन्सिल मेयर परिषदेचा सुद्धा मी अध्यक्ष झालो। पुढे मग असा ह्या आला विचार
की आपल्याला आपला एकच निशाणी असली पाहिजे आणि त्यासाठी पार्टीचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे आणि मग ती घटना आवश्यक आहे मग ती सगळी तयार करण्यात आली घटना वगैरे आणि मग इतर सगळीची शिवसेनेची ती नेतामंडळी त्यांना बाळासाहेबांनी कामाला लावलं आणि ती निशाणी आम्हाला धनुष्यबाण ही निशाणी त्यावेळेला मिळाली आणि मग 90 ची काय निवडणूक झाली विधानसभेची ते आम्ही सगळ्यांनी धनुष्यबाण या निशाणीवर आम्ही सगळ्यांनी ती लढवली तेव्हापासून शिवसेनेकडे धनुष्यबाण ही निशाणी सुरू होती। भुजबळ सर तुमची जी निशाणी होती मशाल हे घेऊन बाळासाहेबांचे फोटो व्हायरल होत आहेत त्याचबरोबर तुमच्या गळ्यामध्ये हार घालताना तुमचं अभिनंदन करताना सुद्धा बाळासाहेब दिसतायत असे फोटो सध्या व्हायरल होत आहेत तर सर्वांना उत्सुकता आहे ती याची की बाळासाहेब ठाकरेंचा निवडणुकीच्या प्लॅनिंगमध्ये कसा सहभाग असायचा। बाळासाहेब प्रत्येकाच्या ठिकाणी भाषण वगैरे करायला जायचे काय आणि आमच्यासारखे सुद्धा महत्त्वाचे मी महापौर झालो त्यावेळेलासुद्धा माझी मिरवणूक निघाली महानगरपालिकेपासून तर हुतात्मा स्मारकांपर्यंत तर बाळासाहेब प्रत्यक्ष त्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते। म्हणजे बाळासाहेबांचं मार्गदर्शन असायचं भाषणं असायची सगळं असायचं आणि बाळासाहेबांकडे त्यावेळेला तोफखाना पण होता ना नेत्यांचा फार मोठ्या प्रमाणावर होता। दत्ताजी साळवी वामनराव महाडेक अतिशय चतुर बोलण्यामध्ये मनोहर जोशी सुधीर जोशी प्रमोद नवलकर छगन भुजबळ असे अनेक त्याच्यानंतर मग सरपोतदार नावडे ही सुद्धा मंडळी आली आणि ती चौकडं जे आहे हो त्याच्या अगोदर राज्यभरामध्ये जे फिरले त्याच्यामध्ये महापौर झाल्यानंतर महापौराची ती लाल गाडी त्याच्यावर लाल दिवा घेऊन मी फिरलो आणि त्यावेळेला फार लातूर आणि उस्मानाबादपर्यंत आणि इकडे सगळीकडे आम्ही शिवसेना नेली त्यावेळेला दादा कोंडके आमच्याबरोबर होते तर ह्या सगळ्यांनी मग ती शिवसेना ती वाढवली आणि पुढे त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो की 89 अतिशय चांगला रिझल्ट शिवसेनेला मिळाला आणि 54 आमदार आमचे त्यावेळेला निवडून आलेले मला आठवतात। निश्चितच भुजबळ सर तुम्ही आता सांगितलंय की आधी शिवसेनेकडे कायमस्वरूपी चिन्ह नव्हतं मग 1989 आधी त्याच्यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये एक वेगळं चिन्ह मिळायचं त्याच्या आधी मग आपलं चिन्ह मतदारांच्या लक्षात राहील याची काळजी तुम्ही कशी घ्यायच्यात। त्यावेळेला तर एकच काम म्हणजे खरं म्हणजे मुंग्यासारखे शिवसैनिक जे असायचे काय आणि आता आहेत परंतु घराघरात जाऊन बसून काय हे आपलं चिन्ह आहे हे मराठी माणसाच्या न्यायासाठी ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे लढत आहेत यांनाच मतं द्यायचं त्यांच्याकडून गिरवूनसुद्धा घ्यायचे ते खोके वगैरे आम्ही ते तयार करायचो मतदान कसं असेल काय असेल आणि त्याच्यावर चिन्ह कसं असेल हे सगळं घरोघर आम्ही ते पोचवायचो। आता ते तेवढी कठीण राहिलेलं नाही त्यावेळेला एवढे चॅनलसुद्धा नव्हते आणि मोबाईल तर नव्हतेच नव्हते आता काय कुठची निशाणी मिळाली तरी ते 5 मिनिटांमध्ये राज्यात काय लंडनपर्यंत पोचते काल झालं तसं तर त्याच्यामुळे आता निशाणी ही आणि आता शिक्षण पण लोकांचं वाढलं घरोघरी जे आहेत निशाणी कोणाची काय कळते आता त्याच्यामुळे निशाणी घरात पोचवणं हा आता फार मोठा काही प्रश्न आहे अडचण आहे असं मला तरी वाटत त्यावेळेला ती अडचण नव्हती काँग्रेसला तर खूप अडचण असायची पहिल्यांदा बैलजोडी त्याच्यानंतर मग गाय वासरू तेही गेल्यानंतर त्याच्यानंतर काय पंजा आणि काँग्रेसचं सुद्धा नाव अशीच बदलत गेली काँग्रेस होतं मग सिंडिकेट इंडिकेट इंदिरा काँग्रेस अमुक तमुक झालं आणि तरीसुद्धा इंदिरा काँग्रेसने त्यावेळेला देशामध्ये ती विजय मिळवला होता। पण आता तर सोपं आहे आता तुमच्या ह्या मीडियाच्याद्वारे आणि समाज माध्यमाच्याद्वारे सोशल मीडियाच्याद्वारे सहजच आपलं मत लोकांपर्यंत पोचतं निशाणीसुद्धा पोचते आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आता हे चाललेलं आहे कोर्ट कचेऱ्या अमुक तमुक सगळं काय चाललेलं आहे पाहतो आहे हे सगळं दुःखदायक आहे खरं म्हणजे शिवाजी पार्कचं मैदान अमकं मैदान तमकं मैदान शिवसेनेची ही फूट वगैरे फूट पडली नाही अशातला काही भाग नाही हे तुम्हीसुद्धा लिहिता छगन भुजबळ फुटले नरेंद्र राणे फुटले राज ठाकरे फुटले
परंतु शिवसेनाच फोडायची असा काही प्रयत्न त्यावेळेला काय झाला नव्हता, हा पहिलाच प्रयत्न असा दिसतो आहे आणि आपल्या समोर आहे. आणि मग ते कोर्ट कचेऱ्या अमुक तमुक इलेक्शन कमिशन वगैरे, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो थोडंसं तुम्हाला आम्हाला थांबावं लागेल. एक निवडणूक नाही, या पुढच्या सुद्धा निवडणुकीपर्यंत विधानसभेपर्यंत थांबावं लागेल. शेवटी जनतेच्या कोर्टामध्ये हा प्रश्न जाईल आणि जनता कुणाच्या बाजूने जाईल त्याच्यावर नक्की ठरेल शिवसेना कुठे आणि कुणाची. निश्चितच जनतेच्या कोर्टमधून फैसला येईल नेमकी शिवसेना कोणाची आहे, कोणाला जिंकून देते जनता. पण आपण सध्या 1985च्या निवडणुकीबद्दल बोलत आहोत, तेव्हाच्या प्रचाराचे मुद्दे कुठले असायचे आणि तुमच्या विरोधात तेव्हा कोण उभं होतं? प्रचाराचा माझ्या विरोधात त्यावेळेला मला असं वाटतं की काँग्रेसचे म्हणजे दोन लोक, एकदा भाई भोसले उभे होते, दुसऱ्यांदा एकनाथ बांदल उभे होते. तर त्यावेळेला मला वाटतं भाई भोसले काँग्रेसतर्फे माझ्याविरुद्ध उभे होते. प्रचाराचा मुद्दा हाच होता, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी स्थानिक काय ते रोजगारासाठी ती संस्था काढली आणि सुधीर जोशी त्याचे प्रमुख होते, नाव काय मला आता आठवत नाही. आणि मग कुठे हिंदुस्थान पेट्रोलियम, कुठे एअर इंडिया, अशा अनेक मोठमोठ्या सरकारी कंपन्यांवर जे आहे सगळे मोर्चे जायचे आणि तेथे आम्ही भाग पाडायचो की तुमच्या अनलिस्ट दाखवायचो, तुमच्याकडे कामाला असलेली माणसं ही आणि याच्यामध्ये मराठी टक्का फक्त 1% नाही, तुम्हाला आम्ही नावं देऊ आणि मग तुम्ही त्याच्यातली निवडा, तुम्हाला जी पाहिजे ती नावं तुम्ही घ्या ज्याच्यातली एलिजिबल असेल ती, पण अगोदर प्राधान्य आम्हाला दिलं पाहिजे. आणि मग यातून फार मोठं झालं. इथं एअर मार्शल नंदा म्हणून एअर इंडियाचे होते, काय ते प्रमुख होते आणि ते आपल्या विधानभवनाच्या बाजूच्या एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये बसायचे. तिथे मोर्चा गेला होता आणि तिथे ते एअर मार्शल नंदा, मी होतो त्यावेळेला त्या ऑफिस त्यांच्या ऑफिसमध्ये, आणि त्यांनी सरळ सांगितलं की हे मराठी मिराठी की हम लोग कुछ जानता नाही आहे. आता ते तहळ म्हणून गेले आणि त्या फट दिवशी कोणीतरी असे एक कानाखाली त्यांचा आवाज काढला, दुसऱ्या दिवशी ते बदली करून गेले. शिवसेनेचा रोग असा होता की त्यानंतर शिवसेनेच्या कुठच्याही कुठे गेलो आम्ही कुठच्या कंपनीवर तर मान सन्मान आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ बसायचं, चर्चा करायची आणि त्यांना हवी ते माणसाचे आहेत कॅन्डिडेट्स त्यांची लिस्ट आम्ही द्यायचो. त्याच्यातून अजूनही ती संस्था काम करते. मला वाटतं पुढे आता गजानन कीर्तिकरसुद्धा त्याच्यामध्ये फार त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. शेवटपर्यंत इन्शुरन्स कंपन्या वगैरे या सगळ्यामध्ये. निश्चितच भुजबळ सर, तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणाला होतात की जनता फैसला करेल, पण तुम्ही एक वडीलधारी मंडळी आहात आणि काहीच दिवसामध्ये तुमचा 75वा वाढदिवस साजरा होतोय, तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसणार आहेत आणि वडीलधारी म्हणून तुम्ही जाता जाता उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्याल? अरे बाबा, मी वडीलधारा काय नाही, वय झालं म्हणजे काय वडीलधारा होतो काय, आणि वय झालं म्हणजे काय फार मोठा होतो काय लहान होतो काय, वयाचा माझा काही प्रश्न नाही. अनुभव उद्धव ठाकरेंपेक्षा थोडा जास्त आहे, तर मग पटेल आणि आमचे जे आहे सगळे कार्य घ्या ना. उद्धव ठाकरे इज अ मॅच्युअर्ड लीडर, ऑल आर मॅच्युअर्ड. सगळ्यांनी आता शिवसेना एवढे दिवस चालवत आहेत, मागच्या वेळेला सुद्धा शिवसेनेचे बाळासाहेबांच्या पश्चातसुद्धा अनेक विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणूक ते लढलेले आहेत. त्यांना निवडणुका कशा लढाव्यात, काय करायला पाहिजे, आणि आता नवीन एक टीमसुद्धा त्यांच्याकडे आहे. कधीकधी जेव्हा वाटतं त्यावेळेला ते चर्चासुद्धा पवारसाहेब असतील, बाळासाहेब थोरात, ते सगळे एकत्रित चर्चा करत असतात, नाही असं नाही. त्याच्यामुळे मी काही त्यांना काही सल्ला बिल्ला देण्यासारखं असा काही प्रश्न येत नाही. ही सगळी मंडळी एक वाढदिवस आपण न सांगतासुद्धा हा वाढदिवस येतच असतो, तो काही आपल्या हातात नसतो, पण आता कार्यक्रम करतात त्यावेळेला शुभेच्छा देण्यासाठी ही बरीचशी मंडळी येतात, एवढाच त्याचा अर्थ, मी त्यांचा आभारी आहे. निश्चितच भुजबळ सर, साम टीव्हीकडून सुद्धा तुम्हाला
आधीच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही साम टीव्हीवर एवढ्या दिलखुलासपणे बोललात आणि मशालची ही कहाणी ऐकवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.